उद्धव ठाकरे यांची पीएम पदासाठी हालचाल सुरू झाली आहे का, हा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे। गिरीश महाजन यांनी खरं तर हा ठाकरेंना टोला आता लगावलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या पीएम पदासाठीच्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत का, हा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आणि एकंदरीतच त्यांनी उद्धव ठाकरे यांना हा टोला लगावला। आता संजय राऊतच म्हटले होते ना मागे की आता पंतप्रधानांच्या लेव्हलचे सध्या हे उमेदवार आहेत उद्धवजी। मला वाटतं त्याची सगळी काहीतरी रचना त्याची चालली असेल बिहारपासून पश्चिम बंगालपासून, कारण तेवढे कॅपेबल उद्धवजी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे की ते देश सांभाळू शकतात। मला वाटतं त्याचंच काहीतरी हालचाल त्याचे सध्या चालू असतील। पुढची महत्त्वाची बातमी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या संदर्भातली। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा राज्यभरातून मोठा विरोध झाला। यामध्ये आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील एक मोठा गौप्यस्फोट केलाय। मरा परत उत्तराखंडला जायचंय असं राज्यपाल त्यांना म्हणालेले होते असं अजितदादांनी म्हटलंय। राज्यपालांना कदाचित परत जायचं असेल म्हणून ते अशी विधानं करतायत ही शंका देखील पवारांनी व्यक्त केली। याशिवाय काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील राज्यपालांना पुन्हा जायचंय म्हणून ते अशी विधानं करताय असं म्हटलेलं होतं। बऱ्याचदा राज्यपाल म्हणायचे अजितजी मुझे अभी बस मुझे नाही अभी यार आहे ना मुझे जाना आहे, तर खोटं नाही सांगत मी खरंच सांगतो। तर मी म्हणायचो काय तुमच्या वरिष्ठांना सांगा जावा ते पण म्हणजे अशा पद्धतीमुळे त्यांना जाण्याच्या करता वरिष्ठ परवानगी देत नाही म्हणून काही अशा प्रकारची वक्तव्य केल्यानंतर तरी वरिष्ठ आपल्याला पाठवतील